राम राम मंडळी, आमची माती आमची माणसामध्ये तुमचं स्वागत आहे. तर मित्रांनो, ही जी तुम्ही बघताय ही झिंझरूट आहे. झिंझरूट याला अशा अशी पिवळ्या रंगाची फुलं आहेत याला. हे बघा, अशी अशी फुलं आहेत. आणि ह्याला ह्याची फळं गोल 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 गोल, हे बघा, ही गोल 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 फळं आहेत ह्याची. आणि ही फळं मोठी झाली कपड्याला चिटकतेत, जनावराच्या पायाला चिटकतेत, जनावराच्या शेपटाला चिटकतेत. आणि ह्या बियांचं स्थलांतर होतं, ह्याचा एक वेगळा जरा गंध येतो पानाचा, तर थोडासा सुगंध येतो. ह्याचं मी तुम्हाला एक महत्त्व सांगेन मित्रांनो. तर ही एकदम चिकट 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 आहे, एकदम लाळकट लाळकट लागते. ह्याचा उपयोग मी तुम्हाला सांगतो. ह्याची मूळ उपटायची आणि मूळ उपटून ह्या मुळीचं सेवन ज्या महिलांना अंगावरचं म्हणजे अंगावरचं लाल जातं म्हणजे रक्तप्रदार म्हणायचं, त्याच्यामध्ये चांगला उपयोग होतो ह्याचा. ह्याच्या मुळीचा जर का 4 दिवस कुटून जर का रस पिला सगळा, तर ते जे रक्तप्रदारामध्ये खूप चांगला आराम पडतो. जे जास्त जात आहे तांबडं अंगावरचं, ते ह्याने कमी होतं लगेच. खूप चांगला रिझल्ट आहे ह्याचा. फक्त अट अशी आहे की ह्याची मुळी जी आहे ती ओली पाहिजे, वाळलेल्या मुळीचा उपयोग होत नाही मित्रांनो. ही अशी झिंझरूट म्हणतात आमच्या तिथे भागात याला. तुम्हाला जर का दिसली कुठे तर हिचा उपयोग करा तुम्ही. झिंझरूट नाव आहे तिथे.